नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहर स्वागत करतो. तर मित्रांनो, शेळीपालनातील आज एक खूप महत्त्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तो विषय असा आहे की जनावरांना पडणारी आसळी. मित्रांनो, आसळी म्हणजे ज्यांच्या जखमेत किडे पडतात किंवा आळ्या पडतात, त्याच्यावरती आपण कशाप्रकारे इलाज करू शकतो तेही घरगुती पद्धतीने. आणि अवघ्या 5 मिनिटाच्या आत ते पूर्ण किडे देखील मित्रांनो मरून बाहेर पडतात. तर चला मित्रांनो, याच विषयाला अनुसरून हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आजकाल ही खूप गंभीर समस्या होत चाललेली आहे की जनावरांना आसळी पडते आहे. मित्रांनो, आसळी म्हणजे काय आणि ती कशाप्रकारे पडते? तर आसळी म्हणजे मित्रांनो एक हिरवी माशी असते, ती जनावरांना जी जखम झालेली आहे किंवा कुठे घाण लागलेली आहे त्या ठिकाणी ती बसते आणि तिथे ती घाण टाकते आणि त्या घाणीपासून मित्रांनो आळ्या जन्म घेतात आणि त्या आळ्या त्या जनावरांच्या त्या स्पेसिफिक जागेवरती त्या ठराविक जागेवरती खड्डे करतात किंवा तिथे खाण्यासाठी सुरुवात करतात आणि तिथे एक जखम तयार होते आणि त्या जखमेत ते आपला परिवार वाढवत तिथे ती जखम छोटीची खूप मोठी बनवतात आणि ते जखमेला खातात. त्यामुळे जनावरांना अतिशय भयंकर त्रास होत असतो आणि ती जखम ही दिवसेंदिवस वाढत जाते आणि त्या किड्यांची संख्या ही त्या जखमेमध्ये दिवसेंदिवस वाढत जातात. तर मित्रांनो, काय होत असतं की जनावरांच्या अंगावरती केस असतात आणि त्या केसांच्या आत ती जखम असल्यामुळे आपलं तिथे जास्त करून लक्ष जात नाही. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपलं जनावर जर आखडून उभा असेल किंवा हातपाय नाचत असेल किंवा एका ठिकाणी नुसतं बसून राहत असेल, चांगला चारा खात नसेल किंवा असं मित्रांनो ती जखम झालेली आहे ती जनावर चाटतं, आपण चांगल्या प्रकारे आपल्या जनावरांकडे जर लक्ष ठेवलं तर अशा समस्या आपल्याकडे उद्भवत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी जनावरांना नीट मित्रांनो चेक केलं पाहिजे, त्यांच्यावर चांगलं लक्ष ठेवलं पाहिजे. केसांच्या आत असलेली जखम हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपलं तिथे लक्ष असतं जनावरांवरती. मित्रांनो, हे जास्त करून कोणत्या जनावरांमध्ये होतात? तर नुकत्याच व्यायलेले जनावरं, नुकत्याच व्यायलेल्या शेळ्या. मित्रांनो, आज जो इलाज मी सांगणार आहे तो फक्त शेळ्यांवरच नव्हे तर प्रत्येक जनावरांवरती, प्रत्येक पाळीव प्राण्यावरती उपायकारक आहे. तर मित्रांनो, नुकतेच व्यायलेली शेळी म्हणजे नुकतंच पिल्लाला जन्मलेली शेळी, एखादी जखम झालेली जागा, शेळीची एखादी जखम झालेली जागा असेल तिथे अशा ठिकाणी ही हिरवी माशी बसते व तिथे आसळी पडण्याची दाट शक्यता असते. जास्त करून व्यायलेली शेळीच्या शेपटीच्या आजूबाजूला किंवा जुलाब लागलेले जे छोटे पिल्लं असतात किंवा जुलाब लागलेले आपले जनावरं असतात, शेळ्या असतात, त्यांच्या त्या जुलाबाच्या ठिकाणी तिथे माशी बसून ही आसळी पडू शकते. मग यावरती मित्रांनो आपण कोणता घरगुती इलाज करू शकतो? तर सगळ्यात पहिले जिथे ती जखम झालेली आहे तिथील सर्व केसे आपण कात्रीच्या सहाय्याने कापून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो लक्ष देऊन तिथे आपलं पेट्रोल मित्रांनो जे गाडीचं इंधन म्हणून आपण वापरतो ते पेट्रोल तिथे टाकायचं आहे आणि 5 मिनिटातच तुम्ही बघशाल की किडे हे मरून जातात आणि ते किडे जखमेच्या तोंडाशी आलेले असतात. मग काय करायचं मित्रांनो, पेट्रोल ती जखम चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे धुतल्यानंतर तिथे मित्रांनो काही किडे आत जर असेल, फसलेले असतील, तर ते कशाच तरी सहाय्याने बाहेर काढायचे आहे आणि बाहेर काढल्यानंतर पुन्हा ती जखम पेट्रोलने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहे. म्हणजे पेट्रोल त्यामध्ये एका छोट्या बॉटलच्या सहाय्याने असं शिपडायचं आहे, मारायचं आहे स्प्रे. तर मित्रांनो तेथील पूर्ण किडे हे निघून जातात, पेट्रोलने किडे खूप लवकर मारतात. आणि मग नंतर काय करायचं आहे, आपली हळद घ्यायची आहे, खाण्याची हळद, त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 कापराच्या वड्या, जशी जखम असेल त्याप्रकारे हळद घ्यायची आहे आणि कापराचा त्याचप्रकारे उपयोग करायचा आहे. सहजसहजी 2 कापराच्या वड्या त्यामध्ये ठेसून बुगा करून मिक्स करायचा आहे आणि त्या जखमेमध्ये पूर्णपणे लेप तो भरून द्यायचा आहे मित्रांनो. आणि हे केल्यानंतर प्रत्येक सकाळ संध्याकाळ मित्रांनो 3 ते 4 दिवस ते चेक करायचं आहे तिथे जखमीत किडे आहे का, ते किड्याचे काही अंडे मित्रांनो, काही अंडकोश त्यामध्ये असतात, त्यामुळे नवीन नवीन किडे तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार सारखे 4-5 दिवस ते जखमीला चेक करायचं, पेट्रोल मारून धुवून तिथे किडे चेक करून तिथे पुन्हा हळद भरून द्यायची आहे आपल्याला. हे तुम्ही 4-5 दिवस केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघशाल की कितीही मोठी जखम असो मित्रांनो ती जखमेवरती सूज आलेली असते, ती तुम्हाला पहिल्याच दिवसापासून त्याचा सूज वसरल्याचा अनुभव होईल. सलग 5-6 दिवस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिसेल की जखम ही खूप मोठी होती तर ती खूप छोटी झालेली, त्यावरती खपली आलेली आहे. मित्रांनो अवघ्या 1 हप्त्याच्या आत 6 ते 7 दिवसात तुमची जखम ही पूर्णपणे बरी होऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरगुती गावरान विलाज हा करू शकता. यासाठी तुम्हाला कडून मेडिकलमध्ये जाण्याची
काही औषध गोळ्या आणायची गरज नाही आहे. कारण मित्रांनो, जगातील सगळ्यात मोठा अँटीबायोटिक म्हणजे हळद हे आपण तिथे यूज करत आहोत. आणि हळदी साहाय्याने कोणतीही जखम मित्रांनो असू द्या ती जखम बरी होते. आणि ते म्हणजे कापूर आपण यूज करतोय ते कापराच्या साहाय्याने त्यावरती माशी दुसरी बसत नाही. घरगुती इलाजाला तुम्ही हमेशा प्राधान्य द्या, कारण तुमचं यामध्ये फायदा असा होतो की तुम्हाला जास्त वेळ वाया जात नाही आणि पैशाची बचत होते आणि लवकरात लवकर आपल्याला आपल्या जनावरांवरती विलाज करता येतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नैसर्गिक गावरान विलाज तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती हमेशा पाहायला मिळतात. तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या जनावरांसाठी कोणतेही रोग असो, कशाही प्रकारे समस्या असो, त्यावरती घरगुती विलाज हे 100% पाहायला मिळतात. घरगुती विलाजावर मी हमेशा व्हिडिओ बनवत असतो. तर त्यासाठी तुम्हाला जर हमेशा घरगुती विलाज बघायचे असेल, घरगुती विलाज करायची इच्छा असेल आपल्या जनावरांवरती, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब बटन दिलं मित्रांनो खाली, त्याला दाबून चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे घंटे दिसते मित्रांनो, त्या घंटेला दाबून त्याला ऑलवरती दाबा, जेणेकरून मी जेव्हाही असा माहितीपूर्ण व्हिडिओ पुढे अपलोड करतो त्याचं लगेच 1 सेकंदात तुम्हाला मेसेज मिळून जातो. तर चला मित्रांनो, भेटूया आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.